राहुरी येथील तहसील कार्यालय, इतर शासकीय कार्यालयांसाठीची नवीन इमारत आणि ग्रामीण रुग्णालयाची इमारत राहुरी शहरापासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर उभारण्याचा शासनानं निर्णय घेतला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता, नागरिकांच्या भावना लक्षात न घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा या मागणीसाठी तहसीलदार यांना आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांनी निवेदन दिलं आहे. आरोग्य सेवा घेण्यासाठी अथवा दाखले मिळवण्यासाठी राहुरी तालुक्यातील खेड्यापाड्यातून येणाऱ्या गोरगरीब माणसाला या सोयीसुविधांचा लाभ घेण्यासाठी शहरापासून लांब जावं लागणार आहे. त्यामध्ये वेळ आणि पैसा खर्च होणार आहे. विशेष करून ज्येष्ठ महिला आणि बालके यांना त्रास सहन करावा लागणार आहे. याशिवाय अप्रत्यक्षपणे राहुरी बाजारपेठेतील व्यापारावर देखील परिणाम होणार आहे. लोकांच्या तीव्र भावना विचारात घेऊन शासनाने प्रशासकीय इमारत, ग्रामीण रुग्णालयाच्या इमारती राहुरी शहरामध्येच बांधण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा जनतेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर प्रकाश पारख, राजेंद्र जाधव, महेश उदावंत, नंदकिशोर भट्टड, सौरभ उंडे, प्रशांत तनपुरे, प्रवीण दरक, प्रमोद मुत्ता, अनिल कासार, नंदलाल कासार, सुरेश कोकाटे, दीपक रक्टे, कल्पेश सावंत, संतोष आळंदीकर, शहाजी ठाकूर, विजय करपे, अशोक आहेर, सूर्यकांत भुजाडी, बाळासाहेब खोळे, मनोज पारख, शीतल वापना, कडूमामा, सुभाष सावज, संदेश राऊत यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. शहरातील व्यापारी असोसिएशन आणि बरेच या शहरातल्या नागरिकांच्या वतीनं आम्ही इथं राज्य शासनाला निवेदन दिलेलं आहे की काही दिवसापूर्वी राहुरी शहराबाहेर एक भूमिपूजन झालं आणि त्यामध्ये तहसील कार्यालय असेल, पोलीस स्टेशन असेल, हे सर्व शासकीय कार्यालय हे राहुरी शहराबाहेर, मला वाटतं ग्रामीण रुग्णालय सगळंच त्या ठिकाणी राहुरी शहराबाहेर नेण्याचा शासनाचा विचार आहे. वास्तविक पाहता इथं सध्या जिथं ही कार्यालय आहे इथं जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 10 एकर जागा उपलब्ध आहे आणि नवीन आता FSI वाढलेले आहेत. सगळं बघता शहराच्या मध्यवर्ती जागा आहे. शहरातल्या सगळ्या नागरिकांना आणि शहरातल्याच नाही तर ग्रामीण भागातल्या देखील नागरिकांना इथं एसटी स्टँड आहे. त्यामुळे हे जागा ही अत्यंत सोयीची जागा आहे. त्यामुळे हे जर सगळं शासकीय कार्यालय बाहेर नेलं तर सर्वांचीच ग्रामीण भागातल्या लोकांची, शहरातल्या नागरिकांची आणि व्यापाऱ्यांची सर्वांचीच मोठी गैरसोय इथं होणार आहे. आणि शहराबाहेर जर ही सर्व शासकीय कार्यालय गेली तर याचा विपरीत परिणाम शहराच्या बाजारपेठेच्या अर्थकारणावर देखील होणार आहे. आणि म्हणून दूरगामी विचार करता ही सर्व शासकीय कार्यालय ही राहुरी शहरामध्येच व्हावीत असा आम्हा सर्वांचा, त्या ठिकाणी सर्व पक्षीय लोक येत आहेत. इथं काय आम्ही काय राजकारण करण्याचाही विषय नाही, पण मात्र पुढे शहराच्या बाजारपेठेवर जो गंभीर परिणाम आम्हाला होणार दिसतोय त्यासाठी आम्ही सर्व पक्षीय त्या ठिकाणी एकत्र येऊन हा शासनाला आम्ही त्यांच्या निर्णयाचा त्यांनी फेर विचार करावा या पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे. आणि इथं एवढ्या मोठ्या परिसरामध्ये खरं आता नवीन DCPR रूलनुसार FSI देखील वाढलेले आहेत. पुढचा मोठा रस्ता आहे 12 मीटर रुंदीचा रस्ता असावा, या बाजूला देखील मोठा रस्ता आहे. त्यामुळे जास्त FSI इथं भेटून सर्व कार्यालय या प्रशस्तपणे इथं होऊ शकतात आणि सर्वांची गैरसोय त्या ठिकाणी टाळता येऊ शकते. भूमिपूजन झालंय पण अजून टेंडर वगैरे काय बहुतेक निघालेलं नाही, अजून वर्क ऑर्डर झालेलं नाही, त्यामुळे आता अजूनही वेळ गेलेला नाही. शासनानं योग्य निर्णय घेऊन पुढचं राहुरी शहराच्या बाजारपेठेवर होणारा दुष्परिणाम आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांची होणारी भविष्यातली ससे हुलपट टाळण्याकरता हा निर्णय रद्द करावा आणि सगळी कार्यालय या ठिकाणी उभारावीत. आज रोजी राहुरी शहरातील व्यापारी असोसिएशनच्या वतीने तसेच नागरिकांच्या वतीने तसेच राहुरी तालुक्याचे आमदार माननीय प्राजक्ता दादा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी शहरामधील जे शासकीय कार्यालय आहेत हे 4 किलोमीटर अंतरावर नेण्याचा जो घाट गव्हर्नमेंटने जो घातलेला आहे तो त्वरित रद्द करण्यात यावा अशी व्यापारी असोसिएशनच्या वतीने विनंती करण्यात येत आहे. भविष्यामध्ये यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याची पाळी आली तरी राहुरी व्यापारी असोसिएशन करील अशी गव्हर्नमेंटने याची दक्षता घ्यावी हीच विनंती. SN मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंगे, राहुरी.